संजना, तुला मेन हे विचारायचंय की जे काय तुझी जोरदार बॅटिंग सुरू आहे, जे काय आता जोरदार शिरली आहेस घरामध्ये सगळ्यांना ऐकवायला, तर तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स या सगळं शूट करतानाचा आणि आजच्या एपिसोड मधला तुझा कसा होता? कारण थ्रू आउट टू दिस थिंग्स खूप मस्त होता ऍक्च्युली अनुभव, कारण 12 पानं बोलायचं आणि ते इतकं करेक्ट लिहिलं होतं नमिता मुग्धा. ऑफकोर्स ह्याच क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे, मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये म्हणते रवीला म्हणजे आमचा डिरेक्टर, कारण इतक्या सगळ्या छोट्या छोट्या मोमेंट्स त्यांनी त्याच्यामध्ये भरल्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजना खूप वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे झाली. म्हणजे तिची तिचं एक सायको काइंड ऑफ शॉक म्हणतो आपण की अनिरुद्ध नाही आहे, सेकंड टाइम अनिरुद्ध पळून गेलाय, सो तो एक प्लस ती म्हणजे हतबल झाली आहे ते सुद्धा इतक्या छान पद्धत तिने कोरिओग्राफ केलं आणि इतकं छान पद्धतीने लिहिलं, त्यामुळे मला असं वाटतं की खूप मजा आली. नाहीतर 12 पानं आपण फक्त बोलतोय बोलतोय, लोकांना ते खूप बोरिंग होऊ शकतं किंवा लोक असं म्हणू शकतं अरे किती बोलते ही, पण ते तसं न होता आपल्याला सुद्धा बघताना ॲज अ ॲक्टर पण मला बघताना खूप मजा आली. माझे फर्स्ट हाफ आई आई आणि अप्पा यांच्यासोबत झालं, त्यामुळे त्यांना जास्त माहिती दिली, त्यांना त्यांच्याकडून मला कौतुक ऐकायला मजा आहे. आजी आपण तुझं सांगू, तुला काय कसं वाटलं? मला असं वाटतं की तिने खूप मेहनत केली, वाक्य खूप होती, बोलणं खूप होतं, प्लस इमोशन्स होते त्याच्याबद्दल, आणि ती ऐकताना असं वाटतं की हा ती बरोबर आहे, ती बोलते ती जीव तोडून बोलते आणि ते अगदी करेक्ट आहे तिच्या बाजूने, ते करेक्ट आहे. आम्हाला जरी ते वाटत असेल की ते चुकीचं आहे, तरी तिच्याबद्दल लोकांना एक सहानुभूती नक्की निर्माण होईल. आणि तिने अतिशय मेहनत घेतली आहे, जसं रवी सरांनी घेतली आहे तशी तिने पण अतिशय चांगली मेहनत घेतली होती त्या सीनसाठी, आणि मला असं वाटतं की आजचा एपिसोड तुफान गाजणार आहे आणि सगळ्यांना अतिशय आवडणार. प्रेक्षकांना एकदा सांग की आजचा एपिसोड नक्की बघा, नक्की बघा स्टाईल मध्ये नक्की बघायचा. तुमचं आपण बाबांना विचारूया, म्हणजेच अनिरुद्ध जे अप्पा घरामध्ये संजना आली, तिने सगळ्यांना प्रश्न विचारले, तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्ही विचारलं प्लॅन प्लॅन काय प्लॅन, आम्ही काही केलेलं नाही, सो तुमचं सुद्धा खूप छान ठाम मत तुमचं दिसलं, त्याबद्दल काय सांगता? आजच्या महा एपिसोड मध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की सगळ्या बंदुका संजनाकडे रोखलेल्या होत्या आणि प्रत्येकाची गोळी झेलत झेलत संजना त्यातून वाचते, पुढे जाते, प्रत्येकाला उत्तर देत जाते ती. आणि लॉजिकली जर बघितलं तर शी वॉज राईट. आणि हे सगळं करत असताना तिच्या पुढे हे सगळी माणसं उभी असताना विरोधामध्ये ती एकटी लढते स्वतःसाठी आणि अनिरुद्धसाठी, हे जे काही तिचं अभिनय क्षमतेतलं जे काय प्रावीण्य आहे ना ते आज तुम्हाला नक्की पाहायला. आणि संजना इज अ व्हेरी रुपाली, आय मीन गुड ऍक्ट्रेस, आणि तिचं ते आज तुम्हाला रूप पाहायला मिळेल, तिच्यातलं रूप रुपालीचं आज पाहायला मिळेल. दिसली छान, तिचा मेकअप, तिचं कॉस्ट्युम हे तर अप्रतिम होतेच, पण यावर मी असं म्हणेन की तिचा अभिनय हा सर्वोच्च होता आणि आज तो तुम्ही अनुभवाल, कारण सगळे तिच्या विरोधामध्ये आणि ती एकटी लढते सगळ्यांची. असं जेव्हा असतं ना तेव्हा खूप ताकद लागते हो, बोलणं खूप सोपं असतं, पण तिथे उभं राहून करणं, दाखवणं, प्रेक्षकापर्यंत अगदी हृदयापर्यंत पोहोचणं, आपलं म्हणणं पटवून देणं, हे जे काही आहे ना ते आजच्या महा एपिसोडमध्ये तुम्ही कृपा करून चुकवू नका, हे अवश्य बघा. पुन्हा पुन्हा तुम्हाला असे अनुभव येणार नाहीत, घरच्या सगळ्यांना घेऊन बसा आणि हा महा एपिसोड बघा, एवढंच माझं म्हणणं. मिलिंद सर म्हणजेच आमचे अनिरुद्ध बाबा, आता ओव्हरऑल महाराष्ट्र घरात तुमच्याच घरातले सगळे आपल्या सगळ्यांना एक हेट्रेड आहे किंवा कुठेतरी असं आहे की अनिरुद्ध नाही आवडत आणि त्याचं हे वागणं पटलेलं नाहीये अरुंधती संजना, तर तुम्हाला या ओव्हरऑल याच्याबद्दल काय वाटतं या हेट्रेड बद्दल? पहिले प्रथम तर जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना आणि आजचा एपिसोड बघा. अप्पा म्हणाले तसं संजनाने सगळ्या गोळ्या झेलल्या, चुकवल्या, सगळ्या जमा केल्या आणि एकावरच धाडल्या, त्याला घायाळ केलं आणि तो म्हणजे अनिरुद्ध. महाराष्ट्र तर माझ्यावर खूप खूप प्रेम म्हणजे हेट करतं, प्रेमाने सगळ्या प्रेमाने हेट करतं, हा म्हणजे प्रेम हेट करण्यासाठी खूप प्रेमाने हेट करतं. आजचा एपिसोड बघितल्यानंतर मला असं वाटतं की
जास्ती म्हणजे हेट करणार, कारण शेवटी अनिरुद्ध एक तर पळून गेला होता, त्याच्यानंतर तो परत आल्यानंतर त्याचा जो स्टँड आहे किंवा तो जे काही बोलतो ज्या पद्धतीने जे काही बोलतो, आणि बरं लिहिणाऱ्या नमिता मोगधा त्यामुळे अप्रतिम लिहितात, सगळ्यांची बाजू इतक्या सुंदर पद्धतीने मांडतात, अनिरुद्धची पण एक छानशी बाजू आहे, स्ट्रॉंग बाजू आहे, कन्व्हिन्सिंग बाजू आहे, ती मांडलेली आहे. आजचा एपिसोड मी बघितलेला नाही, आम्ही शूटिंग करतोय जन्माष्टमीचं, त्यामुळे मलाही बघायचं आहे संध्याकाळी. आम्ही मी पण बघणार आहे, तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि तुम्हाला कसा वाटला ते प्लीज आम्हाला सांगा, कारण आम्ही खूप मेहनत करत असतो. जसं रुपालीनी जे 12 पानं आणि इतकं इंटेन्स, इतकं कन्व्हिन्सिंगली तिने ते सगळं केलं, कारण कठीण आहे हे सगळं, कारण ती एका बाजूला आणि सगळी फॅमिली एका बाजूला, बरं ज्याच्यासाठी ती एवढं धडपड करते तोही पळून गेलेला, त्यामुळे तिच्यासाठी ते कठीण होतं. तिने ते खूप ताकदीने केलं, कारण आम्ही प्रत्यक्षात ते बघितलंय. तुम्ही ते बघा, तुम्हाला आवडेल, आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू. म्हणजे माझ्यावर नाही, अनिरुद्धवर तर तुम्ही करणार नाहीये, पण मला असं म्हणायचं इथे ऍड करायचं की तुम्ही सगळ्यांनी संजनाचं किंवा माझं कौतुक केलं, त्यासाठी थँक्यू सो मच. पण मला असं वाटतं की ही जी ताकद आहे ना, की काहीतरी उत्तम डिलिव्हर करायचं किंवा प्रत्येक एपिसोड सोपायचा किंवा प्रत्येक सीन आल्यानंतर त्या ताकदीने करायचा, हे जे काही ही जी ताकद येते ना, ही प्रेक्षकांमुळे जास्त येते, कारण तुमचं इतकं भरभरून प्रेम मिळत आहे ना या सिरियलला, आणि प्रत्येक कॅरेक्टर साठीचं तुमचं जे प्रेम आहे, जी लॉयल्टी आहे, ती तशीच राहू दे. म्हणजे आमच्याकडनं अशीच आमच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येते आणि आम्ही त्याच जबाबदारीने काम करत असतो, असं मला वाटत नाही का? आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की आजचा एपिसोड चुकू नका. येस, त्याचं आणखीन एक कारण आहे, रुपाली तर आहेच, पण या सगळ्यांमध्ये या समृद्धीवर जे प्रेम आहे अरुंधतीचं, ते कुठल्या पद्धतीनं व्यक्त होत आहे, कशा पद्धतीनं होत आहे, आणि लॉजिकली ती एक स्त्री म्हणून स्त्रीच्या मागे कशा पद्धतीनं उभी राहते, हे आज तुम्हाला बघायला मिळेल आणि वेगळा अनुभव तुम्ही घ्याल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. अख्खा महाराष्ट्र वेगळा अनुभव घेईल अरुंधतीकडून, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आपण डिवोर्स झाल्यानंतर फक्त भांडणं किंवा एकमेकांबद्दलचे ह्याला ब्लेम करणं त्याला ब्लेम करणं हेच ऐकलेलं आहे. म्हणजे मग सासू सासरे म्हणा किंवा मुलं म्हणा किंवा ती बायको म्हणा, वेगळ्या पद्धतीचा टोन चेंज होतो प्रत्येक घरातलं, म्हणजे असं एक बघितलेला अनुभव आहे. पण ह्या घरात तसं नाही दिसत, म्हणूनच ही सिरियल वेगळी आहे आणि ह्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे की डिवोर्स झाल्यानंतर सुद्धा सून ही कशी मुलीसारखी आहे सासू सासऱ्यांना, आणि ती सुद्धा तिच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडते, आणि त्याच प्रेमाने अजूनही ती त्या सगळ्या गोष्टी कर्तव्य तिची बजावते. तर मला असं वाटतं हे हा एक खूप छान मेसेज आहे लोकांसाठी.